तो बिचारा गन घेऊन जातो मेंटोस घ्यायला. त्याचं स्वॅग आहे तो एक वेगळा स्वॅग आहे. गन मी मनमित प्रेमला लावेन की माझा फोन कधीतरी घे, तो माझा कधीच फोन घेत नाही. माझं कॅरेक्टर तुम्हाला खूप आपलं वाटेल आणि परत एकदा तुम्हाला हसायला येईलच, पण त्याच्यासोबत एक सुंदर मेसेज सुद्धा आहे. दोन हजार बावीसमध्ये धूमधडाका धम्माल टाइमपास सगळं केल्यानंतर 2023 ची सुरुवात पुन्हा एकदा प्रथमेश डिशक्याओने करणार आहे. सो पहिला मी तुला सांगतो, टाइमपास आणि टकाडकचे तुझे रिव्ह्यू बघितले, खूप भारी वाटले. आय लव्ह यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला खूप आवडले ह्याचे रिव्ह्यू आणि मला असं वाटतं की सिनेमा कसा बघितला गेला पाहिजे, एकदम न्यूट्रल पद्धतीने तू बघितलास. टकाटक आणि टाइमपास दोन्हीसुद्धा आधीच जज करून सिनेमा बघायला गेली नाहीस हे मला आवडलं. आणि असेच सिनेमे बघ मला असं वाटतं, आणि असंच प्रेम कर, आधीच ठरवून जाऊ नकोस थिएटरमध्ये. आणि थँक्यू सो मच. आणि आता मला असं वाटतं ताजा खबरने सुरुवात झालेली आहे 2023 ची. गुड न्यूज दिली. सो ताजा खबरने आणि खूप भारी वाटतं लोकांना पीटर नावाचं कॅरेक्टर. आणि आता डिशक्याओ नावाची फिल्म घेऊन आलो आहे 10 फेब्ला आणि 14 फेबच्या जवळपास आहे. सो त्याच्यामुळे सगळ्या कपल्सने तर जावं, पण सगळ्या फॅमिलीने सुद्धा जावं. हा सिनेमा खूप जवळचा याच्यासाठी आहे कारण टकाटकचे रायटर आहेत संजय नवगिरे, त्यांनी जेव्हा सिनेमा ऐकवला होता तेव्हा मला इतका आवडला होता की मी यांना म्हटलं आपण एक करूया, मजा आहे. कारण तो इनोसन्स मी कधी टॅप केलेला नाही, अशा प्रकारचा इनोसन्स ज्याला भाई बनायचा आहे किंवा भाई इच्छित आहे तो सिनेमात. आणि तू स्वॅग्स पण बघितला असेल तर तो बिचारा गन घेऊन जातो मेंटोस घ्यायला. त्याचं स्वॅग आहे तो एक वेगळा स्वॅग आहे आणि फार भारी आहे. म्हणजे सगळ्यांचे कॅरेक्टर्स वेल रिटन आहेत, मजा आहे सिनेमात आणि तुम्हाला मजा येईल बघायला. फुल ऑन प्रथमेश म्हटल्यावरती हा जो जॉनर आहे त्याच्यात तो सिक्स मारणार, चौकार मारणार हेच ठरलेलंच असतं. पण कुठेतरी प्रथमेश आत्ता काहीतरी एक वेगळं काहीतरी करायला पाहिजे किंवा असं काही वाटतंय? मला वाटतंय वेगळं करावं असं, पण हे सिनेमे मी आधी केलेले आहेत सगळे. मी सगळ्यांना लॉकडाऊनच्या आधी थोडंसं केलेलं आहे. तर हे काय होतं ना, आता बऱ्याचदा ॲक्टर्सच्या हातात नसतं की हा सिनेमा येईल. वेगळ्या प्रकारचं कामसुद्धा मी थोडं करायचा प्रयत्न केलेला आहे. होय महाराजा म्हणून एक फिल्म आहे, त्याच्यात पण एक वेगळा हेराफेरी जॉनर आहे, त्याच्यात एक वेगळा. सो त्याच्यामुळे तो पण एक टॅप करायचा प्रयत्न केला. पण मला असं वाटतं की खूप वेगळं मी आत्ता तरी करू शकत नाही कारण एक यूथ माझ्याशी कनेक्ट झालेला आहे आणि मला असं वाटतं पर्सनली, नो डाऊट बरेच ॲक्टर वेगळ्या प्रकारची भूमिका करतात, वेगळं काम करतात, पण मला असं वाटतं की आपण जे करतो आहोत ते खूप मनापासून करतो आणि वेगळ्यापेक्षा मनापासून करणं हे फार महत्त्वाचं आहे. वेगळं केलं आणि मला मनापासूनच केलं नाही तर काय उपयोग आहे. तर त्याच्यामुळे मी मनापासून करतो जे काय, तुम्ही कुठलाही सिनेमा बघा माझा, मी खूप मनापासून काम करायचा प्रयत्न करतो आणि तेच मी कंटिन्यू करायचा प्रयत्न यावर्षी सुद्धा करणार आहे. आणि यावर्षी सुद्धा खूप सिनेमे येणार आहे. सो प्लीज प्रेम करा. नक्कीच प्रेम कुठेही कमी पडणार नाही आहे. त्याचसोबत सिनेमात लफडा असतो, लोचा असतो, मुलीचा प्रॉब्लेम असतो, पण तुझ्या आयुष्यातला तो प्रॉब्लेम संपला आहे कारण काय ऑफिशियली यांनी काही गोष्टी डिक्लेअर केलेल्या नाहीये. लक्षात घ्या, मीडियाने से केलेलं आहे ऑफिशियली, पण तू जस्ट केली होती बस. आता ऑफिशियली अजून मी अनाउन्स केलं नाही पण ते करेल, आता कळेल. जसं या वर्षाची सुरुवात झाली की प्रथमेश आता लग्न करतो अशा बातम्या आल्या आणि सगळं व्हायरल झालं, खरोखर कधी होणार? बघा, याचं उत्तर मी लवकरच असं म्हणू शकतो, लवकरच तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल असं मी सांगू शकतो. आमंत्रण पण? हा, म्हणजे फेब्रुवारीची वाट बघा एवढं मी सांगू शकतो. म्हणजे फेब्रुवारी मध्ये मोठा धमाका होणार आहे. 10 फेब नंतर आजूबाजूला कुठेतरी प्रथमेश पुन्हा एकदा जोरदार धमाका करणार आहे. सो येस, त्याचसोबत इथे जसं तू म्हणालास की बंदुकीच्या धाकावरती तो गुंड जे काय बनायचं, समजा तुला एक अशी संधी दिली की बंदुकीच्या धाकावर तू 3 गोष्टी करून घेऊ शकतो, 3 गोष्टी कुठल्याही 3 गोष्टी, तर त्या कोणत्या? बंदुकीच्या धाकावर एक तर मी स्वतःलाच लावीन पहिली बंदूक आणि स्वतःला धाक दाखवीन की बाबा आता जरा स्वतःच्या तब्येतीची काळजी घे, पहिली गोष्ट. जिम लाव, जिला पैसे भरले जिमला जा, फॉलो कर. दुसरी गन मी मनमित प्रेमला लावीन की माझा फोन कधीतरी घे, तो माझा कधीच फोन घेत नाही त्यामुळे मीही त्याचे घेत नाही, मी राग काढतो मी त्याच्यावर. आणि तिसरं मला असं वाटतं की तिसरं मी कोणाला लावू, आता मी म्हणजे अशा माणसाला लावीन जे पूर्ण देशाची कामं करतात.
सो प्लीज जरा देशाकडे लक्ष द्या. म्हणजे आता काही दिवसानंतर एक मोठा नेता मुंबईत किंवा पुण्यात असं येणार आहे आणि त्यांच्यासाठी रस्ते लाईट्स लागलेले आहेत किंवा साफ होत आहेत, कलर होत आहे, तर हे सगळं बघून खूप वाईट वाटतं मला. हे सगळं तुम्ही रोज का नाही करत मित्रांनो? प्लीज, म्हणजे बंदुकीच्या धाकावर नाही, मी विनंती करतो हे रोज करा, कोणतरी येते म्हणून करू नका प्लीज. आज मी रस्त्यावर बघितलं तर एवढे लाईट्स होते, रस्ता असा साफसूफ होता, कलर विलर होतोय वगैरे, झाडांना लाईट्स लावलेले आहेत. प्लीज यार, अशी मुंबई दर दिवशी दिसू दे प्लीज, माझी विनंती आहे तुम्हाला प्लीज. फायनली सिनेमा रिलीज होतोय 10 फेब, व्हॅलेंटाईन्स डे आजूबाजूला आहे, काय सांगशील? प्लीज यार, मी तुम्हाला विनंती करतो 10 फेबला जा, बिंदास तिकीटं काढा, गर्लफ्रेंडसोबत जा, फॅमिलीसोबत जा, बिंदास बघा हा डिशकॅव. माझं कॅरेक्टर तुम्हाला खूप आपलं वाटेल आणि परत एकदा तुम्हाला हसायला येईलच, पण त्याच्यासोबत एक सुंदर मेसेजसुद्धा आहे. सो प्लीज 10 फेबला तिकीट काढून हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू. नक्कीच, थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.